ईशान्य भारतात मेघालय आसाम या दोन राज्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसलाय. सिलचर गुवाहाटी ही मोठी शहरं पाण्याखाली आहेत. मात्र गेल्या काही दिवसात सिलचरमध्ये महापुरात अडकलेल्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय. वासुदेवानं श्रीकृष्णाला टोपलीतून डोक्यावरून नेलं त्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये एक माणूस बाळाला पुराच्या पाण्यातून टोपलीत ठेवून पुरातून बाहेर काढताना दिसतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय. आजूबाजूचा संपूर्ण परिसर जलमय झालाय. या पाण्यातून वाट काढत एक व्यक्ती आपल्या नवजात बाळाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी या व्यक्तीने वासुदेवाप्रमाणे चिमुकल्या बाळाला एका टोपलीमध्ये ठेवल्याचं दिसतंय. त्यानंतर ही व्यक्ती पाण्यातून वाट काढत असल्याचं पाहायला मिळते. यावेळी त्या व्यक्तीला इतरही काही लोक मदत करत असल्याचं व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिलचरमधील पुराच्या वेळी हा व्हिडिओ पाहून वासुदेव आपल्या नवजात कृष्णाला डोक्यावर घेऊन जमुना नदी पार करतानाचं दृश्य आठवलं. जेवढी माणसं तेवढ्या भावना. संकट मोठं असलं तरी माणूसकी जिवंत असल्याची उमेद हा व्हिडिओ देतोय.